जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, उपशिक्षक यांनी बदल्या टाळण्यासाठी अथवा पसंतीच्या ठिकाणी बदल्या करून घेण्यासाठी मोठी भानगड केली होती. लक्ष्मी दर्शनाचा खेळ मांडत अपंगत्वाचे चक्क खोटे दाखले सादर करण्यात आले होते. हे प्रकरण इन सोलापूर न्यूजनं पुराव्यासहित सादर करत याविरुद्ध जोरदार आवाज उठवला होता. गुरुजनांच्या अपंगगिरीविरुद्ध कारवाई बाबत पाठपुरावा केलेला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी या लबाड गुरुजनांची पाठराखण करण्याचं धोरण अवलंबत वेळ काढूपणा केला, त्यामुळं संशयाचे ढग त्यांच्या बाजूने जमा झाले होते. त्यांच्या बदलीनंतर रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या निदर्शनास इन सोलापूर न्यूजनं ही गुरुजनांची अपंगगिरी पुराव्यासहित दाखवून दिली होती. स्वच्छ प्रतिमेचे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गुरुजनांच्या अपंगगिरीचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धारच केला. मंगळवारी यासंदर्भात झालेल्या महत्वपूर्ण निर्णयात गुरुजनांच्या अपंगगिरीचा फैसला करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक समितीचे अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिव म्हणून काम पाहतील. देण्यात आलेल्या आदेशानुसार या समितीनं 15 दिवसात प्रकरणाचा छडा लावून अभिप्रायासह अहवाल सादर करायचा आहे. यानंतर यातील लबाड गुरुजनांचा त्वरित हिशोब चुकता होणार आहे. गुरुजनांच्या अपंगगिरीत 163 शिक्षकांनी अपंगत्वाचे दाखले एका झटक्यात सादर केलेत. कुणी अल्पदृष्टी, कुणी अस्थिव्यंग, कुणाचा दृष्टीदोष, कुणी कर्णबधीर असे अपंगत्वाचे बनावट दाखले सादर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे. प्रत्यक्षात अंध शिक्षक डोळस तर कर्णबधीर शिक्षकाला अगदी स्पष्टपणे ऐकू येत असल्याचा पुरावा बातमीपत्राच्या माध्यमातून इन सोलापूर न्यूजनं दाखवून दिल्यानं लबाड गुरुजनांमध्ये खळबळ उडाली होती. आता कारवाई अटळ असून 15 दिवसात हिशोब चुकता होणार आहे.